नमस्कार। गेल्या काही वर्षांमध्ये करिअरच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण झाली, कॉम्पिटिशन निर्माण झाले आणि त्यातूनच साहजिकच काही दुर्दैवी घटना देखील घडू लागल्या आणि मग आपला पाल्य किंवा आपला मुलगा आपली मुलगी हे नेमकं कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतात याकडे देखील पालकांचं लक्ष जाऊ लागलं आणि मग त्यातूनच काही करिअर काउन्सिलिंगच्या टेस्ट देखील समोर येऊ लागल्या आणि आता गेल्या काही वर्षांमध्ये या टेस्ट खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होऊ लागल्या आहेत आणि त्यांची ऑथेंटिसिटी देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे। या माध्यमातून अनेकांची करिअर उत्कृष्ट पद्धतीने घडू शकतात आणि त्यामुळेच नेमका हा संपूर्ण विषय काय आहे या संदर्भात माहिती घेण्यासाठी आता आपल्याबरोबर आहेत अर्हम इंटेलिजन्सचे डायरेक्टर संचालक श्री विजय सोनोने। विजयजी, सर्वप्रथम ठाणे वर्तमान मध्ये आपलं स्वागत। धन्यवाद। मला सांगा एक्झॅक्टली ह्या करिअर काउन्सिलिंगच्या ज्या टेस्ट आहेत ह्या काय आहेत? हां नितीन, ह्या टेस्टमध्ये प्रामुख्याने आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ज्या काही स्ट्रेंथ आहेत किंवा काय विकनेसेस आहेत याची माहिती मिळते। म्हणजे आपण नेहमी म्हणतो की कुठलाही जॉब किंवा कुठलंही प्रोफेशन जे आहे त्या प्रोफेशनसाठी काही सर्टन कॉम्पिटन्सीज ज्या आपण म्हणतो त्या असणं फार गरजेचं आहे। आणि म्हणून मी करिअर काउन्सिलिंगच्या संदर्भात नेहमी एक उदाहरण असं देतो की सचिन तेंडुलकर, जो आपला सगळ्यांचा खूप प्रिय खेळाडू आहे आणि आज क्रिकेटमध्ये त्याला क्रिकेटचा देव असं मानलं जातं, हा अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर आहे, उत्कृष्ट बॅट्समन आहे, परंतु हा बॅट्समन ज्यावेळेस कॅप्टन बनतो त्यावेळेस त्याचा खेळ बिघडतो। म्हणजे असं नाही की सचिन कॅप्टनशिप करू शकत नाही, परंतु कॅप्टनशिपसाठी लागणाऱ्या ज्या उत्कृष्ट ॲबिलिटीज किंवा कॉम्पिटन्सीज ज्या आहेत त्या सचिनकडे त्यावेळेस तेवढ्या डेव्हलप नव्हत्या आणि ॲज अ रिझल्ट ऑफ विच त्याचा गेम सुद्धा थोडासा बिघडायला लागला। पण मग त्यांनी ते लगेच जाणलं आणि तो परत मागे फिरून ॲज अ क्रिकेटर म्हणून तो खूप पुढे गेला। एक्झॅक्टली तेच जर आपण महेंद्रसिंग धोनीचं जर उदाहरण घेतलं तर महेंद्रसिंग धोनी हा अतिशय उत्कृष्ट कॅप्टन आहे। त्यासाठी ऑन द स्पॉट लागणाऱ्या स्ट्रॅटेजीज किंवा निर्णय घेणं, एखाद्या कुठल्या एखाद्या बॉलरला बॉलिंग देणं, हे जे सगळ्या स्ट्रॅटेजिक जो ज्याला आपण माइंडसेट म्हणतो तो धोनीकडे उत्कृष्ट आहे आणि म्हणून ॲज अ रिझल्ट ऑफ विच की धोनी एक अतिशय उत्कृष्ट कॅप्टन आहे। सो हे आपल्याला उदाहरण काय सांगतंय की आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही चांगल्या ॲबिलिटीज आहेत। बरोबर। त्यामुळे तुम्ही महेंद्रसिंग धोनीकडे उत्कृष्ट फक्त एक कॅप्टन एक बॅट्समन म्हणून बघता, जर आपण त्याच्या ज्या गुणांना जर वाव मिळेल असं जर काही जागा दिली तर तो त्यामध्ये उत्कृष्ट होईल। सचिनही तो त्याच्या जागी उत्कृष्ट आहे। सो त्यामुळे परंतु होतं कसं की साधारणपणे आपण करिअरकडे बघताना एक आपल्या समाजामध्ये काही ठराविक करिअर्सला जास्त समाज मान्यता जास्त आहे, डॉक्टर, इंजिनियर, वकील। येस, आणि त्यामुळे प्रत्येक पालकाला किंवा प्रत्येक मुलाला तेच करिअर करावेसे वाटणं हे अतिशय साहजिक आहे। थ्री इडियट्स। येस येस। एक्झॅक्टली कुठल्या कुठल्या टेस्ट आहेत या आणि याच्यातनं कशा पद्धतीने तुम्ही मुलांचं काउन्सिलिंग करत असता किंवा त्यांच्यामध्ये काय अबिलिटीज आहेत हे तुम्ही शोधून काढत असता? हा, सो आपल्याकडे वेगवेगळ्या टेस्ट अवेलेबल आहेत आणि ह्या टेस्टमध्ये प्रामुख्याने आपल्या जो ब्रेनच्या ज्या वेगवेगळ्या जे सेंटर्स आहे, प्रोसेसिंग सेंटर्स आहेत, तर हे प्रोसेसिंग सेंटर तुमचे जन्मजात कसे डेव्हलप झालेले आहेत त्या टेस्ट म्हणजे ह्या टेस्टमधून त्याचं आपल्याला परीक्षण करता येतं। त्याचबरोबर आमच्याकडे सायकोमेट्रिक टेस्टही आहेत। सायकोमेट्रिक टेस्टमध्ये सुद्धा विद्यार्थी ही कम्प्युटराइज टेस्ट आहे, विद्यार्थी हे कम्प्युटरच्या समोर बसून साधारणपणे 3 तास ही परीक्षा सोडवतो। ओके, त्यामध्ये म्हणजे वेगवेगळे सबसेक्शन्स आहेत आणि प्रत्येक सबसेक्शन चालू व्हायच्या आधी आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो की आता हा जो सेक्शन आहे यामधनं काय एक्सपेक्टेड आहे तुझ्याकडनं, मग त्याचे काही उदाहरणं आम्ही त्यांच्याकडनं सोडवून घेतो आणि ज्यावेळेस त्याला ती टेस्ट कळते की ही अशा पद्धतीचं लॉजिक किंवा रॅशनल याच्यामध्ये वापरण्यात येणार आहे त्या पद्धतीने मग तो मूल पुढे जाऊन ती टेस्ट सोडवतो। ह्या टेस्ट मधून शेवटी आपल्याला, मी जसं मगाशी म्हणत होतो की आपल्याला आपल्या ॲबिलिटीज आणि ओरिएंटेशन, ओके, ॲबिलिटीज मध्ये साधारणपणे आपण 8 ॲबिलिटीज मध्ये त्या पर्टिक्युलर स्टुडंट्सचा किंवा त्या विद्यार्थ्याचा कल कसा आहे आपल्याला लक्षात येतं। ॲबिलिटीज म्हणजे ज्यावेळेस आपण शिक्षणामध्ये असतो वेगवेगळे विषय कशा पद्धतीने आपण प्रोसेस करून घेऊ शकतो हे आपल्याला त्याच्यामधनं कळतं।
थोडक्यात आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस परत करतात. आणि ओरिएंटेशन जे आहे तर ओरिएंटेशन पुढे जाऊन ज्यावेळेस आपण ह्या शिक्षणाचा वापर आपल्या व्यवसायामध्ये करू तर त्या व्यवसायामध्ये तुम्हाला हे ओरिएंटेशन मदत करतात. तर त्यामुळे ही जी टेस्ट आहे ही टेस्ट ही तशी बघितलं तर खूप लॉंग टर्म आहे. ओके, तर ही जर टेस्ट केली तर आपल्याला याच्यातनं बरेचसे चांगलं मार्गदर्शन की कुठला शिक्षणक्रम घ्यायचा, त्याचबरोबर आपण ज्यावेळेस प्रोफेशनमध्ये जाऊ त्या प्रोफेशनमध्ये सुद्धा आपल्याला जे लागणारे कॉम्पिटन्सीज आहेत त्याही कुठल्या कुठल्या पाहिजेत आणि त्यासाठी आपण सुटेबल आहोत का असं मी त्याच्यातनं आपण कळू म्हणजे सांगू शकतो. साधारणपणे माझ्या मते हा जो विषय आहे हा प्रत्येकासाठी ऍप्लिकेबल आहे. हो, म्हणजे नॉट ओनली विद्यार्थ्यांसाठी परंतु आजही ज्यावेळेस आपण मिड एज मध्ये आलेलो असतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात अनेकदा डायलेमा असतो, अरे जे आत्ता करतोय त्याच्यामध्ये आपण खुश नाहीये, पुढे आणखी काहीतरी चांगलं वेगळं पद्धतीने करायला पाहिजे, डायव्हर्शन्स घ्यायचे असतात, त्यासाठी देखील हे निश्चितपणे उपयोगी होऊ शकतं. परंतु आत्ता तुम्ही फोकस कुठल्या साधारणपणे सेगमेंटवर करता आहात, कुठल्या विद्यार्थ्यांनी किंवा कुणी हे या टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. जसं तू म्हणाला नितीन की बरोबर आहे, मिड लाईफ करिअर जे आहे आजही आज खूप प्रामुख्याने हा मोठा इश्यू समोर येतो आहे आणि माझ्याकडे असंख्य क्लायंट आहेत जे कॉर्पोरेटमध्ये काम करतात, जे ऑन्टरप्रनर्स आहेत, प्रोफेशनल्स आहेत, डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, तेही माझ्याशी कन्सल्ट करतात त्यांच्या ह्या पर्टिक्युलर इश्यूजला घेऊन. परंतु मी हे म्हणतो की साधारणपणे करिअर हे विद्यार्थी दशेमध्ये जर ह्या गोष्टी जर लवकर लक्षात आल्या तर साधारणपणे तुम्ही मिड लाईफ करिअर वगैरेचे जे धोके संभाव्य धोके असतात ते आपण टाळू शकतो. तर मी रेकमेंड असं करतो की साधारणपणे 9वी 10वी 11वी 12वीचे जे विद्यार्थी असतात त्यांना ह्या टेस्ट अतिशय उपयुक्त ठरतात. आणि आमच्याकडे असंख्य उदाहरणं आहेत, म्हणजे मी जसं उदाहरणादाखल एक हे सांगू शकतो की आपल्या ठाण्यामध्येच एक विद्यार्थिनी होती आणि तिच्या पालकांनी आणि तिने असं ठरवलं होतं की मी बीकॉम घेईल आणि साईड बाय साईड मी चार्टर्ड अकाउंटंटची पण तयारी करेन. परंतु ज्यावेळेस तिने CA ची तयारी सुरू केली तिच्या थोड्याच दिवसात तिच्या असं लक्षात आलं की तिचं ॲक्च्युली ज्या कॉम्पिटन्सीज आहेत किंवा त्या CA साठीच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या तिच्यामध्ये नाही आहेत आणि तिने तो अभ्यासक्रम काढला आणि ती प्लेन बीकॉम झाली. बीकॉम झाल्यानंतर पालकांसमोर मोठा प्रश्न होतात की आज फक्त बीकॉम करून तुम्हाला करिअर प्रॉस्पेक्ट्स आहेत तसे खूप कमी आहेत. तर म्हणून त्यांनी ज्यावेळेस आमच्याशी संपर्क साधला आणि आम्ही ज्यावेळेस तिची टेस्ट केली त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की ही विद्यार्थिनी CA तर नक्कीच होऊ शकत नाही आहे किंवा त्यासाठी लागणाऱ्या ॲबिलिटी तिच्यामध्ये कमतरता आहे, परंतु ती इक्विटी रिसर्च ओके किंवा फंड मॅनेजमेंट जे अनालिटिकल ॲबिलिटीज ज्या आहेत त्या तिच्यामध्ये खूप जास्त आहे, तिचं ऑब्झर्वेशन जे आहे ते खूप अतिशय चांगलं आहे आणि ही मुलगी खूप जास्त लोकांशी डील नाही करू शकत. एक्झॅक्टली, थोडक्यात आपण ज्याला म्हणतो इंट्रोव्हर्ट टाईपची तिची पर्सनॅलिटी होती, त्यामुळे फंड मॅनेजर किंवा इक्विटी रिसर्च अनालिस्ट ही जी लोक आहेत ही जास्त टीमशी संबंधित नसतात, त्यांचं मी आणि माझं काम ओके आणि त्यामध्ये ते खूप चांगलं आउटपुट आणि ते पालकांना आणि विद्यार्थिनींना दोघींनाही ते खूप पटलं आणि आज ती विद्यार्थिनी अतिशय चांगल्या पद्धतीने तो अभ्यासक्रम पुढे करते आणि म्हणून मग आम्ही तिला बीकॉम नंतर MBA फायनान्स हे सजेशन केलं आणि मग MBA फायनान्स झाल्यानंतर NISM जे आपले नॅशनल स्टॉक एक्सचेंज ची एक स्कूल आहे NISM ज्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट म्हणतात, त्यांचे खूप अतिशय उत्कृष्ट कोर्सेस आहेत इक्विटी रिसर्च आणि फंड मॅनेजमेंटसाठी, ते तिने करावेत असं आम्ही सुचवलं आणि एक 4-5 वर्षाचा तिचा कामाचा अनुभव तिने घेतला की CFA चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट जो जगात अतिशय फायनान्शियल अनालिस्ट ह्या क्षेत्रामध्ये उच्च मानला जातो ते आम्ही त्यांना रेकमेंडेशन केलं. तर त्यामुळे कसं होतं की मुलांना पण फक्त हे नाही सांगत की तुम्ही हे करू नका किंवा तुम्ही फक्त हेच करा, पण तेही पुढे जाऊन तुम्ही ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम कुठले कोर्सेस केले पाहिजे. ओके, आम्ही विद्यार्थ्यांना तेही सांगतो की तुम्ही आजही आजपासूनच जर सपोज तुला फंड मॅनेजर म्हणून जर काम करायचं असेल तर तू काय काय गोष्टी करशील, एक फंड मॅनेजर काय करेल रोजच्या दिवसभरामध्ये ऑब्व्हियसली, कारण काय होतंय आज शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये मुलं फक्त परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करतात आणि आम्ही त्यांना एनकरेज करतो की तुम्ही एक प्रोफेशनलच्या दृष्टीने अभ्यास करा आणि मला वाटतं तो आमचा USP आहे.
करिअर काउन्सिलिंग या विषयावर आता बोलतो आहोत, सायकोमेट्रिक टेस्टच्या संदर्भात आता बोलतो आहोत. आता आपल्याबरोबर आहेत श्री विजय सोनवणे, अहम इंटेलिजन्स नावाची त्यांची याच क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे आणि आतापर्यंत असंख्य जणांना त्यांनी या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे. हा जो संपूर्ण विषय आहे, हा विषय एकीकडे आपण विद्यार्थ्यांविषयी बोलत असताना याच्यामध्ये पालकांचा रोल देखील तेवढाच महत्त्वाचा असतो. बऱ्याचदा मुलांवर एखादं करिअर दादलं जातं, पालकांची इच्छा असते यार मैं ये नहीं कर पाया, मेरा बच्चा तो ये करेगा डेफिनेटली. जन्माला आल्या आल्या आपण जसं 3 डेट्समध्ये बघितलं जात होतं त्याच्यावर शिक्का मारला जातो, येतो इंजिनियर बनेगा, येतो डॉक्टर बनेगा. पालकांचा रोल किती महत्त्वाचा आहे? हो, पालकांचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे या सगळ्या करिअर जडणघडण करण्याच्या प्रोसेसमध्ये. सी, आज आपण एक बघतोय की चांगली गोष्ट अशी आहे की काही ठिकाणी चित्र असं आहे की पालक लागत आहेत, तर काही ठिकाणी पालक खूपच जागरूक आहेत आणि पालक मुलांना खूप सपोर्ट करत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांचा आणि त्यांच्या पाल्यांचा एकमेकाशी संवाद असणं फार गरजेचं आहे आणि मुलांनी सुद्धा अतिशय प्रांजळपणे त्यांच्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगितल्या पाहिजेत आणि पालकांनी सुद्धा त्याला तेवढंच सकारात्मक पाठिंबा देऊन तर त्या चर्चात्मक दृष्टीने आणि प्रोफेशनल काउन्सिलरच्या मदतीने जर हे निर्णय घेतले तर त्याला एक खूप छान असं स्वरूप येऊ शकतो. आणि मी नेहमी असं म्हणतो की एक इकोसिस्टम आपल्याकडे पाहिजे की मुलाला घरनं पाठिंबा पाहिजे, त्याचं स्वतःची ज्याला आपण म्हणतो इच्छाशक्ती खूप दांडगी पाहिजे, तसंच त्याला बाकीचे जे काही त्याचे स्टेक होल्डर्स जसं स्कूलमधनं किंवा कॉलेजेसमधनं सुद्धा त्याला एक जर सपोज असा हातभार जर मिळाला तर खूप अतिशय छान करिअर त्याच्यामधनं घडू शकतो. एक्झॅक्टली. हे झालं आत्तापर्यंत आपण बोलत होतो की एखाद्या मुलामध्ये जी काही क्षमता आहे त्या क्षमतेच्या अनुषंगाने तो त्याचं करिअर घडवू शकतो. मग एखाद्याला सपोज माझ्या वतीत मी सांगतो की मला कॉमर्सची आकडेवारी कधीच कळायची नाही, मला कायम काहीतरी क्रिएटिव्ह करायचं होतं, पण सपोज एखाद्या मुलामध्ये ती क्रिएटिव्ह करायची कपॅसिटी नाही आहे किंवा त्याच्यामध्ये ती आकडेमोड करायची कपॅसिटी नाही आहे, त्याचा ब्रेन त्या पद्धतीने डेव्हलप केलेलं नाही आहे, पण अशा पद्धतीने तो ब्रेन कल्टिवेट करता येऊ शकतो का? हो, आज ते म्हणजे खूप शक्य झालेलं आहे आणि आज ह्या क्षेत्रामध्ये ज्याला आम्ही ब्रेन प्लास्टिसिटी असं म्हणतो की याचा थोडक्यात अर्थ असा आहे की आताचं जे शास्त्र आहे ते असं सांगतं की आपला ब्रेन आपण चेंज करू शकतो आणि जर आपण एक ठराविक पद्धतीने ॲक्टिव्हिटीज जर केल्या, आपण ठराविक पद्धतीने जर सपोज त्या विषयाला जर अप्रोच केलं तर त्यामध्ये त्या सुधारणा ज्या आहेत ह्या घडू शकतात. फक्त एवढंच आहे की आपल्याला म्हणजे विद्यार्थी जी त्यासाठी जी मानसिक ज्याला आपण म्हणूया इच्छाशक्ती खूप दांडगी पाहिजे, पालकांकडनं त्याला सपोर्ट मिळाला पाहिजे, परंतु तो त्याच्यामध्ये त्या ॲबिलिटीज ज्या आहेत ह्या घडवून आणू शकतो ज्याला ब्रेन प्लास्टिसिटी असं म्हणतात आणि ही पॉसिबल आहे. ओके, ती सगळ्यात चांगली बातमी आहे. आज कशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी लोकांसमोर मांडता काही प्रमाणात त्या गोष्टी नवीन आहेत, लोकांना आजही ॲक्सेप्ट करायला थोड्याशा अवघड जातात, कशा प्रकारचा रिस्पॉन्स तुम्हाला लोकांना मिळत असतो? हो, तू जसं म्हणतो तसं लोक स्केप्टिकल असतात कधी कधी, परंतु ज्यावेळेस आपण त्यांना पूर्ण हे जे शास्त्र एक फॅक्ट्स आणि फिगरमध्ये ज्यावेळेस मांडतो आणि हे प्रत्येक क्षेत्र हे रिसर्च झालेलं क्षेत्र आहे. ओके, आणि आज परदेशामध्ये ह्या गोष्टींवरती प्रचंड त्याला सर्वमान्यता आहे, तिथे मुलांना त्या पद्धतीने प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिलं जातात, घरात सुद्धा त्या मुलांना तेवढंच बोलण्याचा अधिकार असतो. ओके, आणि त्यामुळे तिकडे इवन काउन्सिलर टू स्टुडंट हा जो रेशो आहे तोही खूप जास्त हाय आहे, खूपच जास्त हाय आहे. म्हणजे मी जर तो सांगितला तर तो अतिशयोक्ती वाटेल, परंतु आपल्या इकडे कसं आहे की आपल्याकडे सायकोलॉजिस्टकडे जाणं, करिअर काउन्सिलरकडे जाणं हे अजूनही तेवढी जनसामान्यता नाही आहे. आज आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्तीला स्ट्रेस आहे आणि स्ट्रेस म्हणून जर तो जर एखाद्या स्ट्रेससाठी त्याने जाऊन जर सायकोलॉजिस्टला जर भेटला तर तो बरंचसं त्याचा त्रास जो आहे हा कमी होऊ शकतो आणि त्याला एक चांगलं सुखकर जीवन जगता येऊ शकतं. परंतु त्याच्या मनामध्ये एक भीती असते, जर मी सायकोलॉजिस्टकडे गेलो तर लोक काय म्हणतील मला, यु नो मी काहीतरी ट्रीटमेंट घेतोय. तर एक साधारणपणे हे सगळे टॅबू आहेत, परंतु मला असं वाटतं की तरी म्हणजे ज्याला सिल्वर लाईन आपण म्हणूया, ती सिल्वर लाईन अशी आहे की लोक आता पुढे येत आहेत
आणि अशा पद्धतीची मदत जी आहे ती घेतात. आता माझ्याकडे बरेचसे इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं आहेत, तेही माझ्याकडे येतात, त्यांनी ऑलरेडी करिअर सिलेक्ट केलेले, परंतु तरीही त्यांना काही चॅलेंजेस आहेत. ते चॅलेंजेस येऊन डिस्कस करतात आणि आम्ही एक दोन तीन महिने एकत्र काम केलं की ते अतिशय खुश होऊन आनंदी होऊन ते पुढचा मार्गक्रमण करायला जातात. आता मध्ये एक आमचा क्लायंट होता जो मेकॅनिकल इंजिनिअरिंगला होता आणि त्याला संगीतामध्ये करिअर करायची इच्छा होती. वडला आई वडिलांनाही माहिती होतं की तो करू शकतो करिअर, परंतु आम्ही एकदा त्याची टेस्ट केल्यानंतर असं कन्फर्म झालं की हा खरोखर संगीतामध्ये कार्य करू शकतो. आणि ज्यावेळेस त्याला ही परमिशन मिळाली त्याने साधारणपणे पुढच्या 3-4 महिन्यांमध्ये स्वतःचं बँड स्थापन केलं आणि आज ती जी काही त्यांचं जे कंपू आहे ती मंडळी सगळे प्रोफेशनल प्रोग्राम सुद्धा करायला सुरुवात झाली. म्हणजे पालकांचा जो ज्याला आपण म्हणूया एक हातभार मुलांच्या करिअर मध्ये अतिशय इम्पॉर्टंट आहे. आपण बघितलं होतं तारे जमीन पर मधला जो ईशान अवस्थी होता हा ईशान अवस्थी सुद्धा असाच होता. तो शाळेमध्ये अक्षरशः डिस्लेक्सियामुळे तो शाळेमध्ये अनफिट होता, परंतु ज्यावेळेस त्याच्या हातामध्ये कुंचला आला, ज्यावेळेस त्याच्या हातामध्ये ब्रश आला, त्यावेळेस ईशान अवस्थीमधला चित्रकार हा प्रत्येकाला समोर दिसून आला. प्रत्येकामध्ये असं काहीतरी काहीतरी परमेश्वराने बनवलेली ही वस्तू अशी आहे, मनुष्य नावाची वस्तू अशी आहे की तिच्यामध्ये एक गुण असा आहे की तो डेफिनेटली हा इतर सगळ्या 99 गुणांवर अक्षरशः म्हणजे ज्याला म्हणू शकतो छा जाणार आहे. तर तो एक गुण काय आहे हे ओळखण्यासाठी अशा प्रकारच्या टेस्ट खूप इम्पॉर्टंट असतात. या खूप सायंटिफिकली केल्या जातात. या माध्यमातून निश्चितपणे करिअरची दिशा घडवली जाऊ शकते. इनफॅक्ट ती अनेकांची घडते आहे. परदेशामध्ये आज या खूप गोष्टी कॉमन आहेत. भारतामध्ये अजूनही म्हणावं त्या पद्धतीने ऍक्सेप्टन्स नाही आहे, मात्र विजयजींसारखी अनेक लोक याच्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात काम करत आहेत आणि त्या माध्यमातून अनेकांना त्याचे फायदे होत आहेत. सर आमच्याकडे आलात, बोललात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच.